नमस्कार, मी गंगाधर कदम। किनोट बातमीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी, काही ठळक बातम्या। सरस्वती महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। मराठी साहित्यकार व साहित्य यांचा परिचय देणारे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले। पत्रकार प्रदीप वाकोडीकर, ॲडव्होकेट मिलिंद सर्पे, प्रमोद पौरकर, जयवंत चव्हाण यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। यावेळी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी, बीएडचे प्राध्यापक डॉक्टर किरण पायकराव उपस्थित होते। जागतिक संघटनेद्वारा जागतिक स्तरावर ISO 2000 पासून विविध बोलीभाषा संवर्धन व्हावे, कारण जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक बोलीभाषा नष्ट होत आहेत, त्यांचे स्वरूप व संस्कृती यांचे संवर्धन व्हावे म्हणून 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या निमित्ताने महाविद्यालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले। प्राध्यापक अंकुशराव सुरवसे, प्राध्यापक द्वारका प्रसाद वायाळ, डॉक्टर सुनील व्यवहारे, प्राध्यापक तपन कुमार मिश्रा, डॉक्टर राजू मोतेवार, आनंद सरतापे यांच्यासह महाविद्यालय डीएड व बीएडचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।